परवा म्हणजे 17 तारखेला या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आणि या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उद्योगमंत्री सुभाषजी देसाई साहेब यांच्या आदेशाने या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघाच्या नगरदेवळा स्टेशनला लागून निंभोरा ग्रामपंचायतीच्या गावठाणासह 198 हेक्टर जमिनीवर MIDC ची मंजुरी मिळाली अशा पद्धतीची पत्रकार परिषद मी दिनांक 17 रोजी याच कार्यालयामध्ये घेतली. आणि तिचं महत्त्व काय आहे, ही MIDC इथे होणं का गरजेचं होतं, ह्या सगळ्या विषयांवर दिलखुलासपणे तुमच्याशी मी गप्पा मारल्या. आणि त्या MIDC चं महत्त्व आपल्याला सगळ्यांना कागदानिशी राज्य सरकारच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून, तर मी 2015 पासून तर या 2019 पर्यंत काय काय कसा कसा पाठपुरावा केलेला आहे, ही जी मंजुरी मिळाली याच्यासाठी मला काय श्रम घ्यावे लागलेले आहेत, याबाबतचा दिलखलासपणे तुमच्याशी सगळ्यांची मी चर्चा करून खुलासा केला. परंतु याच्या तुमच्या सगळ्या न्यूजच्या बातम्या आल्यानंतर आपल्या मतदारसंघाचे माजी आमदार माननीय दिलीप भाऊ वाघ यांनी त्याच्यावर पत्रकार परिषद घेऊन ही काहीतरी फसवी घोषणा आहे, ही राज्य सरकारची जनतेची दिशाभूल करण्याची घोषणा आहे, ही अशी कुठलीही मंजुरी नाही, याच्यामध्ये पाण्याची किंवा अशा वेगवेगळ्या अडचणी त्यांनी दाखवल्या आणि म्हणून ही MIDC मंजूरच होऊ शकत नाही अशा आशयाचा खुलासा त्यांनी या ठिकाणी केला. पहिल्यांदा माझी आपल्याला विनंती आहे की मी निश्चितपणे, आपण सगळेजण पत्रकार आहात, आपण मीडियाच्या माध्यमातून सगळ्या जनतेचे प्रश्न आपण हाताळतात, पण माझी एक विनंती आपल्याला असणार आहे की मी आपल्यासमोर ज्या ज्या वेळेस या मतदारसंघाच्या हिताच्या दृष्टिकोनातून तुमच्यासमोर आलो त्या त्यावेळेस जे काही काम केलेलं असेल त्या कामाचं प्रूफ घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की काही लोक की ज्यांना आता खेड्यांमध्ये मतदारसंघामध्ये गावामध्ये कोणीही विचारायला तयार नाही, असे लोक तुमच्या माध्यमातून काहीतरी बेताल आरोप करून जनतेच्या समोर जाण्याचा केविलवाना प्रयत्न करतायत. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की माझा जो परवाचा दावा होता तो आजही आहे की माझी MIDC 198 हेक्टर जमिनीवर या राज्य सरकारने 1/7 म्हणजे 1 तारखेला राजपत्रामध्ये घोषित केलेली आहे. तुमच्यासह ह्या मतदारसंघातला आणि देशातला कुठलाही माणूस ह्या मंजुरीचं पत्र ऑनलाईन त्या ठिकाणी बघू शकतो. परंतु असं असताना देखील माजी आमदार, खरं म्हणजे तुम्ही 5 वर्ष या विधानसभेचं नेतृत्व केलेलं आहे, असं असताना की या 12.5 कोटीमधून जे 288 लोक आहेत त्याच्यातून तुम्हाला या मतदारसंघांनी एक निवडून दिलेला असताना तुम्हाला सादर राजपत्र देखील कळू नये, ही खऱ्या अर्थाने शोकांतिक आहे. आणि म्हणून मी आपल्याला पहिल्यांदा विनंती करेल की जशी मी आपल्याला प्रूफने ही मंजुरी मिळाली असं जे सांगितलं तसं त्यांच्याजवळ ही मंजुरी नाही किंवा ही दिशाभूल आहे किंवा ही फेक आहे असं जर काही असेल तर पहिल्यांदा माझी विनंती आहे की आपण त्यांना पहिल्यांदा विचारावं की असा काही प्रूफ आहे का, नाही तर ते तुमच्या थ्रू फक्त लोकांपर्यंत पोहोचणे हाच फक्त त्यांचा उद्देश आहे का, काहीतरी दगड मारून पाहण्याचा काही उद्देश आहे का, हा मला असं वाटतं की तुम्ही त्यांच्याशी बोलावं. पण तरी त्यांनी ज्या ज्या काही गोष्टींच्या शंका विचारून आणि ज्या नकारात्मक भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडल्या आहेत, खरं म्हणजे त्यांनी 5 वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व करून या मतदारसंघाला 15-20 वर्ष मागे टाकलेलं आहे, जर कदाचित त्यांची या मतदारसंघाच्या बाबतीत सकारात्मक भूमिका असती तर हा मतदारसंघामध्ये मला काय करावं हा प्रश्न पडला असता. जी आज परिस्थिती आहे की मला जर आता कोणी विचारलं की तुमचं उद्याचं व्हिजन काय आहे,
तर मला सांगता येत नाही की मी आता उद्या काय करणार आहे, कारण मी कामं तेवढी केली. इथं रस्त्यांचे जाळं विणलं, जलयुक्त शिवारातून प्रत्येक शेतापर्यंत पाणी पोहोचवलं, विजेचे जाळं विणलं, 10 सबस्टेशनची निर्मिती केली, रस्त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून सगळे रस्ते विणले. हे सगळं करत असताना जेव्हा मी माझ्या कामांची तुमच्या मार्फत काही देण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ते हे सांगतात, मग हे कामं यांचे आहे का? ते तर झेडपी सदस्यांचे आहेत, ते पंचायत समितीचे आहेत, ते खासदाराचे आहेत, ते राज्य सरकारचे आहेत. आता याचंही त्यांना कळत नाही हे काय, हे माझं काय दुर्दैव आहे, ते त्यांचंच दुर्दैव आहे. खरं म्हणजे इथं हास्यास्पद बाब ही आहे की आता ह्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये माननीय दिलीप भाऊ तुमचा एकबी झडपी सदस्य नाही. आता काय हा माझा दोष आहे? त्याच्यामुळे तुम्ही झडपी सदस्याचं एकही काम दाखवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांचं काम सांगतात, आता मुख्यमंत्री माझा आहे, माझ्या युतीचा आहे, आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून जे काय काम आणलं ते माझंच पत्रानुसार आलेलं आहे. उद्योगमंत्र्यांनी आता उद्या हेही सांगतील, हे यांची थोडी MIDC आहे, ती उद्योगमंत्र्यांनी मंजूर केली आहे. त्याच्यामुळे हे जे काही हास्यास्पद ते बोलतात याच्यावर दिलीप भाऊ मला खरं म्हणजे तुमची काळजी वाटते की काही छोटे छोटे मुलंसुद्धा तुम्हाला असतात की आमचे माजी आमदार असं कसं बोलतात. कारण तुम्ही जर MIDC वर त्यांनी विरोध केला तर याच्यावर जे तरुण मुलं आहेत त्यांनी याच्यावर हास्यास्पद टीका टाकलेल्या आहेत की ह्या विरोध करणाऱ्यांचा निश्चय जेव्हा एखादी काम एखादी आमदार आणतोय आणि त्याच्यातून तरुणांना या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना जर का एक चांगली दिशा मिळणार असेल आणि अशा चांगल्या कार्याला जर का माजी आमदार विरोध करत असतील तर त्यांचा निषेध फेसबुकमध्ये केला आहे. मी नाही, मी तर त्यांचं स्वागत करतो की तुम्ही असंच करत राहा, त्याच्याशिवाय मला चालना मिळणार नाही. परंतु याच्यामध्ये मी आजही जे परवा बोललो होतो तेच दिलीप भाऊंना आजही सांगतो की होय, MIDC मंजूर झालेली आहे, तिचं निश्चितपणे भूमिपूजन तुमच्या समोरच मी करणार आहे, त्याच्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण आमची सकारात्मक संस्कृती आहे, विरोधात्मक संस्कृती नाही आहे. तुम्हाला फक्त विरोध करण्याची संस्कृती आहे. कारण मागचा जर का आपण काळ पाहिला तर बापूसाहेबांनी बोवळा धरणाची निर्मिती करताना तुम्ही शिंगाडे काढलेले आहेत, तुम्ही विरोध केलेला आहे, म्हणजे धरणालाही विरोध तुम्हीच करायचा आणि वरून उतावडीचं काय झालं हा प्रश्न विचारायचा, हे म्हणजे शोकांतिक आहे. पण तरीसुद्धा मी उतावडीचा विषय माझ्या मतदारसंघातला नसताना, तो खऱ्या अर्थाने मतदारसंघ माननीय गिरीशभाऊंचा आहे, पण असं असताना सुद्धा मी गेल्या 5 वर्षापासून की जे दुर्दैवाने हे काम 2007 मंजूर झालेलं होतं, तुम्ही 2009 आमदार झाले, 2009 तुम्ही आमदार झाले आणि 2009 तुम्ही ह्या उतावडीच्या कामामध्ये कुठेही टच केला नाही. का तेव्हा तर आमदार तुम्ही होते, नगराध्यक्ष तुम्ही होते, पालकमंत्री तुमचे होते आणि या राज्यावर राज्य सरकारसुद्धा तुमचं होतं. असं असताना 5 वर्ष तुम्ही काय केलं हा जर मी प्रश्न केला तर मला असं वाटतं की तुम्हाला ते पटणार नाही आणि म्हणून तुम्हाला तो बोलण्याचा अधिकारच नाही. पण तुमच्या माहितीकरता दिलीप भाऊ मी आज या ठिकाणी सांगतो की या उतावडीचा विषय मी मागच्या 5 वर्षापासून सातत्याने लावून धरला. नुसतं लावून धरला नाही तर माझ्या पदाधिकाऱ्यांनी त्या बोवळावर उतावडीचं पाणी बोवळामध्ये यावं याच्यासाठी आंदोलन केलं. त्याचा DPDC जे अकाउंट तुमच्या काळामध्ये बंद झालेलं होतं ते मी ओपन केलं आणि त्याच्यावर आज 30 कोटी रुपयाचं सगळा इस्टिमेट तयार करून आणि मागच्या 19 जुलैच्या DPDC मीटिंगमध्ये 18 कोटी रुपयाची तरतूद माननीय दिलीप भाऊ आपण DPDC नियोजनाच्या बैठकीमध्ये केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याची देखील काळजी करू नका. आता प्रश्न राहिला आहे MIDC पाणी येईल का, वीज येईल का, कधी त्या फॅक्टऱ्या येतील. अरे आत्ता तर लग्न झालं 1 तारखेला, जर पोरांचीच वाट पाहायची असेल तर थोडंसं 9-10 महिने तर वाट पाहावी लागते ना. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका, लग्न झालेलं आहे, पोरंही जन्माला येतील, त्याच्यामुळे दिलीप भाऊ तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे. निश्चितपणे या जळगाव जिल्ह्यातली आम्ही स्वप्न पाहतो, ते स्वप्न झोपेत नाही तर जागेपणाने आम्ही स्वप्न पाहतो आणि त्याच्यामुळे हे पाहिलेले सगळे स्वप्न आम्ही साकार करून दाखवतो. याचे उत्तम उदाहरण तुम्हाला या पाचोरा मतदारसंघाच्या विविध विकास कामांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यामुळे
तुम्ही त्या भानगडीत पडू नका असं मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे. कारण आता जशा तुमच्या भावना नकारात्मक आहेत तशा जनतेच्याही भावना तुमच्याबद्दल नकारात्मक झालेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही उगाच कुठेतरी फाटे फोडत बसण्यापेक्षा, लोकांची दिशाभूल करून पुन्हा अडचणीत येण्यापेक्षा सकारात्मक व्हा. मला खरं म्हणजे त्यांच्याकडून अशी अपेक्षा होती की निदान माझं ते अभिनंदनाचा फोन करतील. कारण मी लोकशाही महोत्सवामध्ये त्यांनी हा प्रश्न मला विचारलेला होता की ही MIDC कधी मंजूर होईल हा प्रश्न त्यांनी विचारला होता. आणि त्याचवेळेस मी दिलीप भाऊंना शब्द दिला होता की मी 6 महिन्याच्या आत ही MIDC मंजूर करेल असं त्यावेळेस लोकशाही महोत्सवामध्ये सांगितलं होतं. आणि त्याच्यामुळे आता भाऊ माझे स्वागत करतील किंवा अभिनंदन करतील असं वाटत होतं. नका अभिनंदन करा, तुमच्याकडून तीही अपेक्षा नाही, पण चांगल्या कामाला विरोध तर करू नका. अशी एक एवढी रास्ता अपेक्षा ह्या निमित्तानं करत असताना काही जे प्रश्न तुम्ही उपस्थित केले की इथे वीज येईल का, इथे भौगोलिक परिस्थिती आहे का, इथे पाणी येईल का, इथे रस्ते येतील का, मी ह्या सगळ्या गोष्टींची ऑलरेडी तरतूद केली आहे. तिथं 132 सबस्टेशन, 35 कोटी रुपयाचं भाऊ काम चालू आहे, त्याच्यामुळे ती एक काळजी करू नका. ही सगळी जमीन अधिग्रहित करण्याच्या संदर्भामध्ये आज जिल्हाधिकाऱ्यांना आदेश येऊन गेलेले आहेत, त्याच्यामुळे ती पण काळजी करू नका. आणि पाण्याच्यासाठी जेव्हार या राज्याची हायपॉवर कमिटी एखाद्या विषयाचा डिसिजन घेऊन राजपत्रामध्ये घोषित करतं त्यावेळेस या सगळ्या विषयांचं कम्प्लिशन असल्याशिवाय हायपॉवर कमिटी म्हणजे HPCच्या मीटिंगमध्ये याला परवानगी मिळत नाही. त्याच्यामुळे उगाच एक तर तुम्ही मग ते पुन्हा आणखी मला असं काढावं लागतं की बा यांना काहीच कळत नाही आणि ते तुमचा अपमानास्पद वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही असं काही बोलून आणि आणखी आपण काय केलं हे करत बसण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही जर चांगलं काम असेल तर कौतुक करा. ही आमची कौतुक करण्याची संस्कृती आहे, ती तुमची नसेल हे मला माहीत नाही, पण जर तुम्ही चांगलं कार्य केलं तर आम्ही कौतुक करल्याशिवाय राहणार नाही असा शब्द या निमित्तानं देतो. मी या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने आता प्रत्येक गावागावामध्ये काम करतो आहे त्या पद्धतीने ज्या पद्धतीने रिस्पॉन्स प्रतिसाद मला जनतेकडून मिळतो आहे, नुसत्या हिंदू बांधवांकडूनच नाही तर आमच्या मुस्लिम बांधवांकडून सुद्धा प्रतिसाद इतका उत्तम मिळतो आहे, याचं कारण की ह्या जनतेनी काय विकास असतो हे तुमच्या काळात पाहिलेलंच नाही, तो विकास दाखवण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं आणि आज ती सगळी जनता प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी मला देते आहे. आणि म्हणून तुम्ही हवालदिल झालेला आहात का हा सुद्धा माझ्यासमोरचा प्रश्न आहे, पण काळजी करू नका. जर अशाच पद्धतीने तुम्ही विरोध करत राहिलात तर मीडिया तुम्हाला कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि म्हणून भाऊ तुम्हाला माझ्या मनापासून शुभेच्छा आहे, काळजी करू नका. आपण जो काय खुलासा मला करण्याचा सांगितला त्याच्यावर मी खुलासा केलेला आहे. आणखी काही राहिलेले असतील तर पुन्हा यांना सगळ्यांना बोलवा आणि काही प्रश्न असतील तर ते विचारा, निश्चितपणे तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करेल. पण एक प्रश्न एक राहून गेला, काही क्रीडा संकुलाच्या बाबतीत त्यांनी प्रश्न विचारला होता की क्रीडा संकुलचं काय झालं, वाघूरचं काय झालं. ह्या दोघांवर मी थोडक्यात उत्तर देतो की क्रीडा संकुलमध्ये तुमच्यामुळे या पाचोरा तालुक्याचं या तरुणांचं जे वैभव होतं ते तुमच्यामुळे थांबलेलं आहे की पाचोरा तालुक्याचं क्रीडा संकुल तुम्ही मागच्या काळात सारोळ्याजवळ कुठेतरी मंजूर केलं पण तिथे सारोळ्याच्याही कामी येत नव्हतं आणि पाचोऱ्याच्याही कामी येत नव्हतं म्हणून ते तुम्हीच थांबवलं. आता मी जेव्हा प्लॅनिंग केलं की जे हार्ट ऑफ सिटी नगरपालिकेची जागा आहे पण ती जागा तुमच्या स्वतःची आहे असा एक गैरसमज करून तुम्ही ती हडप करण्याचा प्रयत्न करत आहात, त्याच्या विरुद्ध तुम्ही कोर्टात जातात आणि पुन्हा मला क्रीडा संकुल विचारत आहात, हा खरं म्हणजे जनतेच्या समोर येणारा विषय आहे. मला असं वाटत होतं की आचारसंहितेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी माझ्याजवळ ठेवाव्या आणि नंतर तुम्ही जसं जसं बोलाल तसं मी पुढे यावं, परंतु आता तुम्ही बोलायला भाग पाडलं म्हणून त्या क्रीडा संकुलाच्या बाबतीत मी बोललो. पण त्याच्यातही सांगतो की आजही नगरपालिका आपली आहे, शिवसेनेच्या ताब्यात आहे आणि उद्या या जनता जनार्दनांच्या आशीर्वादाने उद्या सत्तेसह किशोराप्पासुद्धा या तालुक्याचा आमदार राहणार आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. तुमच्या जे काय त्या ज्या जागेवर तुम्ही हक्क सांगताय ती जागा नगरपालिकेची आणि त्याच जागेवर एक भव्य दिव्य एक किमान 20-25 कोटी रुपयाचं नुसतं क्रीडा संकुल नाही एक भव्य दिव्य असं पूर्ण एक मोठं क्रीडांगणासह एक मोठं क्रीडा संकुल त्या ठिकाणी उभारू हा एक माझा भविष्याचा संकल्प आहे. आणि दुसरा विषय होता
की त्या वाघूरचा, मी हाही विषय त्यांना उत्तर दिलं होतं लोकशाही महोत्सवामध्ये की मी पाणी वाघूरवरून आणू शकत नाही. याचं कारण असं आहे की वाघूरमध्ये ऑलरेडी जळगावचं आरक्षण आहे, पाचोरा जामनेरचं आरक्षण आहे, पहूर शेंदुर्णीचं आरक्षण आहे, तिथे आता पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण शिल्लक नाही. त्याच्यामुळे मी वाघूरवरून पाणी आणू शकत नाही. माझा प्रयत्न जो आहे तो चाळीसगाववरून असणार आहे, म्हणजे मालेगाववरून असणार आहे. खरं म्हणजे तो पण एक महत्त्वाचाच विषय आहे की यांनी पाणी विचारलं. आता चाळीसगाव मालेगाववरून जेव्हा मी पाणी आणायचा विचार आज करतो आहे, दिलीप भाऊ, हा विचार जर का तुम्ही 2009 केला असता की तेव्हा चाळीसगावचे आमदार आदरणीय राजूदादा देशमुख होते, त्यावेळेस तुम्ही आमदार इथे होते, त्यांच्याजवळ नगरपालिका होती, इथे तुमच्याजवळ पण नगरपालिका होती, त्यांची सत्ता होती तशी तुमची पण सत्ता होती. जर तेव्हा तुम्ही ठरवलं असतं तर कदाचित चाळीसगाववरून थेट बडगाव आणि पाचोऱ्यापर्यंत पाणी आणू शकले असते, पण त्यावेळेस तुम्ही झोपलेले होते आणि आता पुन्हा पाण्याचा प्रश्न विचारताय. पण काळजी करू नका, पाचोरा नगरपालिकेने सगळा सर्वे करून आणि जवळपास 195 कोटी रुपयाचं इस्टिमेट तयार करून तत्वतः मान्यता माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून मिळवलेली आहे. मला खात्री आहे की काही दिवसात ती सुद्धा मंजुरी आपल्याला मिळून आणि पाचोरा शहर आणि भडगाव शहराचा पाण्याचा पिण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी मिटवू अशा पद्धतीचे शब्द मी या निमित्तानं देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. संपादक संदीप महाजन यांच्यासोबत CEO मनोज बडगुजर, सहसंपादक जामनेर वाकी रोड येथून केदार पाटील. कार्ड एक फायदे अनेक, ते सुद्धा बजाज फायनान्सच्या 0% व्याजदरावर. हो, फक्त आमच्याकडे मोबाईल, LED TV, इन्व्हर्टर, ते देखील मान्सून भेट वस्तूंच्या आकर्षक ऑफर सह. संपर्क साई मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स शिवसेना कार्यालयाच्या बाजूला पाचोरा.